ओके बघा ओरिजिनली हा ओमेगा कुठून आला कितना आला कितना आला ओमेगा ओके काहीतरी हा मोठा इश्यू आहे ऍक्च्युली हा आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू मिनिमाइज द नॉईस पण जर आवाजाचा नॉईस असेल तर थोडा या क्लास पुरतं बेअर करा आय होप इट वोंट मच डिस्टर्ब ओके बघा मी काय म्हणतो तुम्हाला हा ओमेगा आला कुठनं ओमेगा ओरिजिनली आला त्या अल्टरनेटरचा ओमेगा द रिंगचा ओमेगा जी फिरतीये आणि हे एसी जनरेट करते कळते आता एक मला सांगा इथं लुक ॲट दिस एल एल तरी त्या इन्स्ट्रुमेंटची प्रॉपर्टी आहे एल इंडक्टन्स ज्याला म्हणतो आपण त्या इन्स्ट्रुमेंटची प्रॉपर्टी आहे सी जो आहे कपॅसिटर त्या कपॅसिटरची प्रॉपर्टी आहे आणि आर हा रेझिस्टन्स एनिवे मला एक सांगा काय येतं कॅन आय से एक्सएल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ओमेगा अच्छा एक्ससी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ओमेगा आणि आर इज इंडिपेंडंट ऑफ ओमेगा मधनं म्हणायला झटके येत आहेत जरा बघा काय म्हणतोय मी एक्सएल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ओमेगा म्हणजे ओमेगा जर वाढला म्हणजे याचा जर ओमेगा वाढला तर काय वाढणार आहे एक्सएल वाढणार आहे ह्याचा ओमेगा वाढला ह्याचा या केसमध्ये ओमेगा वाढला तर एक्ससी काय होणार आहे कमी होणार आहे आणि आर तरी तोच राहणार आहे आर तरी काही फरक पडणार नाही इंडिपेंडंट ऑफ ओमेगा अच्छा मला एक सांगा एक्सएल वाढला किंवा एक्ससी वाढला एक्सएल वाढला किंवा एक्ससी वाढला तर मला सांगा इम्पेडन्स वाढणार आहे इम्पेडन्स म्हणजे काय त्या सर्किटचं ओव्हरऑल अपोजिशन म्हणजे इम्पिडन्स ना इम्पिडन्स वाढणार आहे इम्पिडन्स वाढणार आहे म्हटल्यानंतर पॉवर लॉसही वाढणार आहे कारण पी ॲव्हरेज काय आहे व्ही नॉट स्क्वेअर बाय झेड ना आणि पुढे एक पॉवर फॅक्टर येस ऑर नो व्ही आर एम एस स्क्वेअर बाय झेड पी ॲव्हरेज अथवा झेड वाढला की पी ॲव्हरेज पॉवर कमी होणार आहे म्हणजे मला जर पॉवर कमी मॅक्सिमम युटिलाइज करायची असेल तर मला काय पाहिजे झेड त्या सर्किटचा कमीत कमी पाहिजे आय वॉन्ट लिस्ट झेड यू अंडरस्टँड दिस मला झेड कमी पाहिजे म्हणजे झेड काय आहे व्हॉट इज झेड झेड इज इक्वल टू इन एनी एलसीआर सर्किट जनरल मध्ये आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी होल स्क्वेअर ही झेडची व्हॅल्यू आहे अच्छा मला झेड कमी पाहिजे म्हणजे काय मला सांगा रेझिस्टन्स तरी मला काही चेंज करता येत नाही बाबा पण रेझिस्टन्स मी तर लावलाय म्हणजे लावलाय तो तर ह्याच्यापेक्षा सगळं इंडिपेंडंट आहे तर तो मला काही चेंज करायचा नाही आहे कारण मला लक्षात घ्या माझ्या सर्किटमध्ये जर एखादा बल्ब असेल एखादा 40 वॅटचा बल्ब लावायचा असेल माझ्या सर्किटची गरज होती तर मी थोडं हे कमी करण्यासाठी ते बल्ब चेंज करणार आय डोंट डू दॅट म्हणजे रेझिस्टन्स तरी हातात नाही माझ्या कंट्रोल करणं पण यू सी मला झेड जर कमी करायचं असेल तर कॅन आय रिड्यूस दिस मला ह्याच्यावर काहीतरी काम करावं लागेल अच्छा म्हणजे मला थोडक्यात काय करावं लागेल एक्सएल आणि एक्ससी मधला डिफरन्स कमी करावं लागेल म्हणजे काय होईल झेड कमी होईल अच्छा मग असं इमॅजिन करा हे डिफरन्स कमी 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 होऊन समजा झिरो झाला समजा डिफरन्स झिरो झाला तर काय होतं ओके आय से डिफरन्स झिरो व्हायला काय व्हायला पाहिजे आय कॅन से इफ एक्सएल इज इक्वल टू एक्ससी इफ एक्सएल इज इक्वल टू एक्ससी तर काय होईल झेड विल बी झेड मिनिमम ना झेड टू सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू किती असेल तर हे जर इक्वल असेल तर हे झिरो होईल आणि हे झिरो झालं म्हणजे झेड विल बी इक्वल टू आर त्या केसमध्ये झेड काय राहील झेड विल बी इक्वल टू इम्पेडन्स ऑफ द सर्किट विल बी मिनिमम लिस्ट आणि लिस्ट व्हॅल्यू किती असेल आर व्हेरी नाईस आर पेक्षा कमी होणं शक्य नाही कारण मी ओमेगा किती जरी कमी केला तरी आर पेक्षा आरला जरी इंडिपेंडंट आहे ह्याच्यापेक्षा त्याला काही अफेक्ट होत नाही म्हणजे त्या सर्किटचा इम्पेडन्स आर पेक्षा तरी कमी होणार नाही ह्याच्यापेक्षा कमी होणार नाही पण हा तरी कमीत कमी होतोय ना त्याचं चांगलं मानून घेऊ आपण मग हे कधी होणार आणि ऑब्व्हियसली इफ झेड इज मिनिमम आय इज मॅक्सिमम वाय आय इज मॅक्सिमम बिकॉज आय ऑफ टी इज नथिंग बट व्ही ऑफ टी बाय झेड ना व्ही ऑफ टी म्हणा किंवा ई ऑफ टी म्हणा बरोबर ई ऑफ टी बाय झेड अरे कळतंय का येस ऑर नो असं आहे म्हणजे झेड मिनिमम मीन्स आय मॅक्सिमम ओके आणि मला माहिती आहे झेड मिनिमम झाला की काय होईल पॉवर पण वाढेल ॲव्हरेज पॉवर वाढेल अच्छा बघा मग असं मला जर पाहिजे असेल तर हे सगळं व्हायला काय व्हावं लागेल हे व्हावं लागेल
अच्छा हे व्हावं लागेल. अच्छा मग अशा केसमध्ये अशा कंडिशनमध्ये जेव्हा जेव्हा एक्सएल इक्वल टू एक्ससी असतं तेव्हा मॅक्सिमम करंट त्यातनं फ्लो होतो, त्या सर्किटमधनं काय होतं करंट फ्लोज मॅक्सिमम. या इव्हेंटला म्हणतात रेझोनन्स. या इव्हेंटला काय म्हणतात? रेझोनन्स ऑफ द सर्किट. अच्छा मला एक सांगा, करंट मॅक्सिमम म्हणलं ना मी, झेड मिनिमम म्हणजे काय? हा झेड काय आहे? मिनिमम म्हणजे आय काय लिहू मी? कॅन अरे राईट आय मॅक्सिमम. अरे बोला आय काय लिहू का मी? आय मॅक्सिमम लिहू का मी? ओके आता आय मॅक्सिमम किंवा आपण सर इथं आय नॉट म्हणू ना, आय मॅक्सिमम ते हरकत नाही पण आय नॉट म्हणू चला. ई नॉट बाय आय नॉट मॅक्सिमम. अरे कळतं तुम्हाला? ओके आय नॉट मॅक्सिमम म्हणजे मला सांगा पॉवर मॅक्सिमम. पॉवर इज इक्वल टू पी मॅक्स. अरे कळतंय का? येस का असं का? कारण पॉवर काय असतं? व्ही आर एम एस स्क्वेअर अपॉन झेड मॅन ना, पण झेड मिनिमम आहे ना म्हणजे पॉवर मॅक्सिमम आहे. अरे कळतंय? हा हे कॉस फाय आहे नो प्रॉब्लेम, पण कॉस थीटा ऑर्डर पॉवर फॅक्टर. एनिवे पॉवर फॅक्टरचा काय बघू आपण ते पुढे तर काय होतं, पण तुम्हाला कळतंय हे पॉवर मॅक्सिमम. अच्छा पॉवर म्हणजे काय? एनर्जी पर युनिट टाइम ना, म्हणजे बेसिकली या सर्किटनी मॅक्सिमम एनर्जी युटिलाइज केली. या सर्किटनी मॅक्सिमम एनर्जी युटिलाइज केली. पण हे सगळं कधी होतं? जेव्हा हे असतं तेव्हा. ओके आणि दॅट हे अशी जर कंडिशन एका सर्किटमध्ये सॅटिस्फाय झाली तर त्या त्या काय म्हणतात त्या करंट त्या सर्किटचं काय झालं म्हणतात? रेझोनन्स झाला. व्हॉट डू वी से? द सर्किट इज रेझोनेटिंग. ओके मग काय हे असं व्हायला काय व्हावं लागतं? बघा एक्सएल काय आहे? ओमेगा एल ना. ओमेगा एल शुड बी इक्वल टू वन अपॉन ओमेगा सी. अरे कळतंय? बघा म्हणजे हां हे ह्याचं सर्किट पण जरा सर्किट व्हायला लागलंय आणि रेझोनेट व्हायला लागलंय. एनिवे बघा मी तुम्हाला काय सांगतोय, एक्सएल शुड बी इक्वल टू एक्ससी मीन्स व्हॉट? ओमेगा एल शुड बी इक्वल टू वन अपॉन ओमेगा सी. अच्छा म्हणजे आय कॅन से ओमेगा इज इक्वल टू वन अपॉन रूट एल सी. अरे झेपलं नाही, हे काय आहे? ओमेगा शुड बी इक्वल टू वन अपॉन रूट एल सी. अच्छा मग ह्याला काय म्हणतात? याला म्हणतात ओमेगा नॉट. याला ओमेगाला काय म्हणतात? ओमेगा नॉट. म्हणजे बेसिकली दिस इज रेझोनेटिंग अँग्युलर फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणतात? व्हॉट इज दिस? रेझोनेटिंग अँग्युलर फ्रिक्वेन्सी. कळतंय का? अच्छा पण मला सांगा व्हॉट इज ओमेगा नॉट? टू पाय एफ नॉट ना. व्हॉट इज ओमेगा नॉट? ओमेगा नॉट इक्वल टू टू पाय एफ नॉट इक्वल टू वन अपॉन रूट एल सी. वन अपॉन रूट एल सी. अच्छा म्हणजे दिस इम्प्लाईज एफ नॉट काय आहे? वन अपॉन टू पाय अंडर रूट एल सी. व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याला काय म्हणतात? रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. अरे कळतंय का? याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? माझ्याकडे जर एल सी आर सर्किट असेल, असं एल सी आर सर्किट आहे. ओके ह्याचा आहे 2 हेनरी, ह्या 2 फॅरेड आणि 2 ओहम असं सर्किट माझ्याकडे आहे. तर मला सांगा कुठल्या व्हॅल्यू ऑफ ओमेगाला किंवा कुठल्या व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सीला हे सर्किट रेझोनेट होईल? रेझोनेट होईल म्हणजे काय? या सर्किटमधनं मॅक्सिमम करंट पास होईल हा, किंवा या सर्किटचं पॉवर कन्झम्पशन मॅक्सिमम होईल, किंवा या सर्किटचा झेड मिनिमम असेल. सगळ्याचा अर्थ एकच आहे. त्याला काय म्हणतो आपण? या त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतो? या सर्किटची रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. मला सांगा किती रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी याची? एफ इक्वल टू वन अपॉन टू पाय अंडर रूट एल सी ना. एल सी 2 × 2. अरे कळतंय? म्हणजे हे 1/4π. अरे येस ऑर नो? हर्ट्स. ओके दिस इज इक्वल टू व्हॉटएव्हर, तुम्हाला याचा ओमेगा वगैरे काढता येईल. म्हणजे या फ्रिक्वेन्सीला, या फ्रिक्वेन्सीला काय होईल हे सर्किट काय होईल? रेझोनेट होईल. रेझोनेट होईल. रेझोनेट होण्याचा अर्थ काय आहे? त्याचा झेड कमी असेल,
मॅक्सिमम असेल पॉवर कन्झम्पशन मॅक्सिमम आहे. पॉवर कन्झम्पशन म्हणजे काय? एनर्जी पर युनिट टाइम ना. तो मॅक्सिमम एनर्जी कन्झ्युम करेल. अरे इज इट अंडरस्टूड टू यू? येस. आता थोडं लिहून घेऊ आपण. राईट डाऊन रेझोनन्स लिहा. वी नो फॉर एनी एल सी आर सर्किट, हे लिहून घ्या, एल सी आर एक्सएल इक्वल टू दिस, एक्स इक्वल टू दिस, खाली इफ ओमेगा इन्क्रीजेस एक्सएल, असं लिहा एक्सएल डायरेक्टली प्रपोर्शनल टू ओमेगा, एक्सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ओमेगा, आर इंडिपेंडेंट ऑफ ओमेगा. कळत आहे? हां. वी नो दॅट इम्पिडन्स ऑफ अ सर्किट एल सी आर सर्किट इज गिवन बाय दिस. ओके, व्हॅल्यूज ऑफ एक्सएल अँड एक्सी डिपेंड ऑन ओमेगा. ओके, सो ॲज ओमेगा चेंजेस दीज व्हॅल्यूज चेंजेस. ओके, देअर बाय विथ ओमेगा झेड ऑल्सो चेंजेस. पुढे फॉर अ सर्किट टू कन्झ्युम मॅक्सिमम पॉवर ऑर टू अलाव मॅक्सिमम करंट टू फ्लो, इट्स इम्पिडन्स हॅज टू बी मिनिमम. बट वी नो फॉर झेड टू बी मिनिमम XL should be equal to XC. For Z to be minimum, XL should be equal to XC. Khali, in other words, Z of a circuit, of an LCR circuit will be minimum when inductive reactance is equal to capacitive reactance of that circuit. Okay? This phenomenon at which impedance of a circuit, impedance of an LCR circuit is least, causing maximum amount of current to pass through, is called resonance of the circuit. Is called resonance of the circuit. Okay. Khali. Resonance is possible when XL equal to XC. Therefore, omega L equal to 1 upon omega C. Therefore, omega equal to 1 upon LC. याला या ओमेगाला आपण ओमेगा नॉट शब्द वापरतो. कॉल इट रेझोनेटिंग अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा नॉट इक्वल टू 2πf0 इक्वल टू 1/√LC. 2πला तिकडे ढकला, f0 इक्वल टू हा 1/2π√LC. याला काय म्हणतो आपण? रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. सगळं लिहून घ्या. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगितलंय काय काय लिहायचं. खाली लिहा, इन अदर वर्ड्स for any LCR circuit, resonance will occur at f0, at frequency equal to f0. कळते का? ओके, सगळं लिहून घेतलंय हे. अच्छा, आता थोडा तर ह्याचे काय ग्राफ पण निघतात भरपूर. काय ग्राफ आहे बघा, पॉप्युलर ग्राफ आहे ते. काय होतं ग्राफ? हॅलो, या आवाजाचं काय करायचं कळत नाही. फटाके फुटत. ओके, ठीक आहे. हा ग्राफ, आय वर्सेस एफ. आय काय आहे? किंवा आय नॉट वर्सेस एफ, हा पीक व्हॅल्यू वर्सेस एफ. बघा काय होतं, जसं जसं पीक व्हॅल्यू वाढत जाते तसं हा ग्राफ असा वर चढतो आणि एका एका लेवलला काय होतं? दिस इज आय नॉट मॅक्स. व्हॉट इज दिस? आय नॉट मॅक्स. हाच तो आय नॉट मॅक्स जो लिहिलेला आहे मी. कळत आहे? आणि हा आय नॉट मॅक्स कितीला येतो? दिस आय नॉट मॅक्स अकर ॲट एफ इक्वल टू एफ नॉट. ही व्हॅल्यू किती असती? एफ नॉट, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. अरे कळत आहे का नाही कळत? अच्छा बरं, ह्याचा जर इम्पिडन्सचा ग्राफ काढला या सर्किटच्या तर तो ग्राफ कसा येईल? इम्पिडन्सचा ग्राफ काढला तर बघा, दिस इज झेड, दिस इज एफ. तर काय होईल? ऍट फंडामेंटल, नॉट ऍट फंडामेंटल, ऍट रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी झेड विल बी मिनिमम. आणि ही मिनिमम व्हॅल्यू किती असते? इक्वल टू आर. आणि या ठिकाणी दिस इज एफ नॉट.
दोन्ही ग्राफ एकमेकांसारखे उलटे असतील ना, कळते तुम्हाला? अच्छा ओके, हे पॉप्युलर ग्राफ्स आहेत बघा. अच्छा आता हे मी तुम्हाला मंगळ म्हणत होतो हे काय इम्पॉर्टंट आहे, आय टेल यू व्हेरी इम्पॉर्टंट रिझन, व्हेरी नाईस ॲप्लिकेशन हे आहे. एक सांगा मला, तुम्ही लोकांनी रेडिओ बघितले, ऑब्व्हियसली बघितले असतील, पण आत्ताचे जे रेडिओ आहे तुम्ही जे मोबाईलवर वापरता किंवा डिजिटल तुम्ही बटन दाबता ते रेडिओ नाही, मी असे जुना रेडिओ म्हणतोय, तो असा ठोका डब्बा होता एवढा, असा तुम्ही रेडिओ बघितलाय कोणी? त्याच्यामध्ये असं इथं डायल असते, असं आकडे असतात त्याच्यावर, कळत आहे का? आणि त्याच्यावर असं तो एक लाल असा पट्टी असते, लाल काटा असतो, आणि इथं एक नॉब असतो गोल, ठीक आहे? हा गोल नॉब असा गोल फिरवायचा, फिरवलं की ह्या का हा पट्टी पुढे मागे जात असते अशी, ओके? आणि मग खरखर खरखर येतं, जसं आता पण यायला ना खरखर खरखर आवाज येतो, असं खरखर ऐकू येते, आणि मग कुठल्या तरी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला मग आवाज चांगला क्लिअर होतो. मग तुम्ही ते स्टेशन म्हणता, मग हे कुठलं विविध भारती आणि आकाशवाणी आणि ते काय ते वेगळ्या गोष्टी सिलोन वगैरे असे वेगळे स्टेशन लागतात, ठीक आहे? तर हे जुना रेडिओ म्हणतो, आता असं म्हणत नाही मी 93.4 FM वगैरे, आता तो FM झाला, तो इट्स अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर, इट्स अ त्याची बँडविड्थ पण फार मोठी असते वगैरे वगैरे. एनिवे आपण ते जास्त चर्चा करत नाही आहोत. तर या रेडिओ ट्युनरमध्ये, हा त्याला ट्युनर म्हणतात ना ट्युनर, किंवा अजून इव्हन टी व्हीमध्ये पण आठवतं का अगोदर फार जुन्या टी व्हीमध्ये टी व्हीच्या खाली असं टी व्ही स्क्रीन असायची आणि टी व्हीच्या स्क्रीनच्या खाली असं एक बटन होतं, असं बटन असं त्या बटनला धरून ठक 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 चॅनल चेंज व्हायचे त्याच्याने. आय डोंट नो किती लोकांनी बघितलेलं आहे, किंवा इव्हन असे बटनं होती, अशी बटनं होती म्हणजे तेव्हा चॅनल पण किती असायचे, दूरदर्शन आणि डीडी न्यूज आणि असं डीडीच्या दोन तीन ठिकाणी दोन तीन आणि एखादं झी सोनी बिने काहीतरी चालायचं, तर त्या चॅनल पण असं हे बटन दाब ठक 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 दाबायचं, असं म्हणजे फिजिकल बटनं होती, असं डिजिटल काही नव्हतं तेव्हा. हां तुम्ही बघितलं असेल मे बी असं, किंवा मी आय रिमेंबर सीइंग अ नॉब लाईक दिस, असं नॉब असायचा गोल, त्याला पकडून असा ते मिक्सरचं असतं ना नॉब, असं गोल असं ठक 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 फिरवायचा आणि चॅनल चेंज व्हायचं टी व्हीचं. हां तर हा जो टी व्ही ट्युनर किंवा रेडिओ ट्युनर असतो ना त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हेच कन्सेप्ट वापरतात, LCR रेझोनन्सची कन्सेप्ट वापरतात. आय विल टेल यू व्हॉट हॅपन्स, काय होतं याच्यामध्ये LCR सर्किट, त्याच्यामध्ये पण एक LCR सर्किट असतो. या LCR सर्किटमध्ये काय होतं, जेव्हा मी आता हा ट्युनर विचार करू, हा ट्युनर आहे ना, हा ट्युनर मी असं गोल फिरवला, असा गोल फिरवला की काय होतं याच्या मागे, म्हणजे फार जुनी गोष्ट सांगतो तुम्हाला मी, आता ह्याच्यात टेक्नॉलॉजीमध्ये आता पूर्ण जगाचं म्हणजे आकाश पातळ वेगळं झालेलं आहे, म्हणजे आता हे जे पद्धत चालती, आता तुमच्या एवढ्याशा मोबाईलमध्ये मेगा हर्ट्स वगैरे फ्रिक्वेन्सीज लागतात, त्याची बँडविड फार वाढली आहे, त्याचा वेवलेंथ फार कमी झाली आहे वगैरे वगैरे, इट्स अ ॲडव्हान्समेंट. मी ते बोलत नाही, मी तुम्हाला बेसिक सांगतोय जे ओरिजिनल टेक्नॉलॉजी जेव्हा होती, ओके? तर काय असायचं, ह्याच्या ह्या ही पट्टी जी हलती आहे ना ह्याच्या मागे कपॅसिटर्स लावलेले त्याचे, देर शुड बी मेनी कपॅसिटर्स, आणि जसं जसं ही पट्टी अशी अशी होतीये, पट्टी होतीये हलतीये, तेव्हा काय करायचं, इट विल टच द पट्टी, एका वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूच्या कपॅसिटरला टच करायची द्यायची. जसं रिओस्टॅट होतं, रिओस्टॅट आपण रिओस्टॅटने काय करायचं, वरती असं रिओस्टॅटच्या पकडून असं हलवलं तर काय व्हायचं, रेझिस्टन्स चेंज व्हायचं ना, तसंच ही पट्टी जेव्हा अशी अशी हलेल तेव्हा काय चेंज होत होता, कपॅसिटर चेंज होत होता, काय चेंज व्हायचं, कपॅसिटर, बाकी एल आणि आर व्हॅल्यू फिक्स असायचे, आरच्या मागे सर्किट जे होतं ठोकळा डब्यात त्याच्यामध्ये एल आणि आर फिक्स असायचं, फक्त कपॅसिटन्सची व्हॅल्यू चेंज व्हायची. अच्छा मला सांगा कपॅसिटन्सची व्हॅल्यू चेंज झाली तर झालं काय, मला एक सांगा, हे इथलं पुसतो जरा मी, मला सांगा रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी काय होती, व्हॉट इज रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, 1/2π√LC. हा ओके, आता यातला एल तरी कॉन्स्टंट ठेवायचा, एक कॉन्स्टंट ठेवायचा आणि फक्त सी चेंज करायचा. मला सांगा सी वाढला की रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी कमी होईल, आणि सी कमी झाला तर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी वाढेल. ओके बघा, आता लक्षात घ्या, हवेत तरी जे सगळ्या वेव रेडिओ वेव्ह आहेत एअरमध्ये त्या सगळ्या आहेत ना, म्हणजे ॲट एनी गिव्हन पॉईंट ह्याच्या या ठिकाणी 3-4 5 स्टेशन असतील, काही काही मुंबईचं पुणे मुंबईसारख्या मेट्रोच्या ठिकाणी तरी भरपूर अजून चॅनल्स असतात, रेडिओ चॅनल म्हणजे इतक्या रेडिओ वेव्ज आहेत त्याच्यात. पण मला हे कसं कळतं की मला 93.4 जेव्हा मी त्याला सिलेक्ट करतो तर 93.4 कॅच करतो तो रिसिव्हर, हा याच्यावरती रिसिव्हर असतो ना,
अँटिना असतो आणि हा याच्यावर रिसिव्हर आहे, तो रिसिव्हर फक्त तीच फ्रिक्वेन्सी कशी कॅच करतो, बाकीच्या फ्रिक्वेन्सी का कॅच करत नाही, त्याचं कारण हे असं आहे. तो काय करतो, हा ही पट्टी हल्ल्यानंतर काय होतं, त्याचा कपॅसिटन्स चेंज होतो. आता समजा या इन्स्टंटला, या इन्स्टंटला कपॅसिटन्सची कपॅसिटन्स काहीतरी व्हॅल्यू काहीतरी आहे, एलची व्हॅल्यू तर फिक्स असती, कपॅसिटरची या इन्स्टंटची व्हॅल्यू काहीतरी आहे, मी ट्यून करत नाही थांबवलेलं आहे. ओके, तर ह्याचं काहीतरी फिक्स्ड व्हॅल्यू आली ना एफ नॉट. समजा ही काय तर आली, समजा 200 Hz, किंवा आम्ही एक जस्ट एक ब्लाइंड आकडा घेतोय, तो म्हणजे समजा 200 Hz, लेट अस टेक आय एम टेकिंग अ ब्लाइंड आकडा. ओके, याचा काही कॉग्निशन्स जास्त विचार करू नका. 200 Hz फ्रिक्वेन्सी अशी आली या इन्स्टंटला, या सिच्युएशनला 200 Hz आली, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, आता हा रिसिव्हर काय करेल, बाहेरनं ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये स्पेसमध्ये ज्या 200 Hz फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज आहेत त्यालाच कॅच करेल. कळतंय, म्हणजे काय करेल हा, आता ह्याची रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी काय आहे, 200 Hz आहे, याचा अर्थ 200 Hz फ्रिक्वेन्सीनी तो रिसिव्हर 200 Hz फ्रिक्वेन्सी, लक्षात घ्या, रिसिव्हर जो आहे, मी थोडासा रिफ्रेम करतो, रिसिव्हर कॅच करण्यापेक्षा रिसिव्हर सगळंच कॅच करत असतो. रिसिव्हरला असं एअर मधनं असं असं फिल्टर करता येत नाही रिसिव्हरला, तू तू ये तू नको येऊ, रिसिव्हर कॅनॉट डू इट. रिसिव्हर ही मेटलची पट्टी आहे ना साधी, ती मेटलची एरियल ज्याला म्हणतो किंवा अँटिना, तो सगळ्या वेव्स कॅच करतो, त्या वेव आत येतात, आत फिल्टर सर्किट्स असतात, फिल्टर सर्किट. हे फिल्टर सर्किटमध्ये काय करतो, फिल्टर सर्किट काय करतं, अशीच फ्रिक्वेन्सी आत अलाव करते जी फ्रिक्वेन्सी या LCR सर्किट बरोबर रेझोनेट करेल. कळतंय, म्हणजे मला सांगा, रेझोनेट करेल म्हणजे काय करेल, करंट मॅक्सिमम फ्लो करेल, म्हणजे त्यांनी सर्किट अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की आता या या इन्स्टंटला रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी या सर्किटची जर 200 Hz असेल, तर या आणलेल्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज मधनं तो फिल्टर सर्किट काय करेल, फक्त 200 Hz ऍब्झॉर्ब करेल आणि बाकी सगळ्याला तो कॅन्सल करेल, इट इट विल नॉट अलाउ टू एंटर द फिल्टर. कळत आहे, आणि म्हणून तो बरोबर तो चॅनल रिले करेल जो काही चॅनल आहे. दॅट्स हाऊ द ट्यूनर वर्क्स. आता जर मला ही फ्रिक्वेन्सी नको आहे, मला काय पाहिजे, आय वॉन्ट समजा 500 Hz, आय वॉन्ट टू लिसन टू 500 Hz, म्हणजे मला काय एलला सीला कमी करावं लागेल, सीला कमी करावं लागेल, मग मी नॉब त्या पद्धतीने फिरवतो, म्हणजे हा अशा पद्धतीने मूव्ह होईल की तो सीला कमी कमी करत जाईल सीच्या व्हॅल्यूला. आता सीच्या व्हॅल्यूला कमी करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, सीच्या वेगळ्या पॅरलल आणि सीरिजच्या कॉम्बिनेशन्सला टच केल्यानंतर व्हॅल्यू कमी होऊ शकतात, त्याच्या सीची सीची व्हॅल्यू कमी होईल, आणि बरोबर जेव्हा सीची व्हॅल्यू या सर्किटची व्हॅल्यू जेव्हा एक्झॅक्टली 500 Hz होईल, तेव्हा काय होईल, तिथनं कॅच केलेल्या रिसिव्हरने कॅच केलेल्या सगळ्या वेव्ज मधला फक्त काय अलाव होईल पुढे, फक्त 500 Hz, बाकी सगळं इट विल फिल्टर आउट. कळतंय, टीव्ही चॅनल्सचं पण असंच चालतं मोर ऑर लेस. आता तुम्हाला हे जे सांगतोय मी हे फार क्रूडली सांगतोय, तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतोय. आता तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये जाल, हॅलो हॅलो, ह्याच्यामध्ये पण नॉईज भरपूर आहे. हा, तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जाल तेव्हा ह्याचे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन वगैरे असे तुम्ही ब्रांचेस सिलेक्ट केल्या, तर तुम्ही याचे सगळे डिटेल्स स्टडी कराल, ठीक आहे. आणि याच्यात अजून नवीन ॲडव्हान्समेंट, हे तरी आपल्या आजोबांच्या काळातलं आहे, तर आता आत्ताच्या काळाचं तरी सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे, इट्स अ पॅराडाईम शिफ्ट. त्यामुळे आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं, हे सगळं आपल्याला सिलेबसमध्ये असं म्हणून नाही आहे, पण तुम्हाला ह्याचा यूज माहिती पाहिजे की रेझोनन्स सर्किट वापरतात, ही फिनॉमिनल वापरतात कुठे, खाली लिहून घ्या, राईट डाऊन. मी तुम्हाला आता जे सांगितलं थोडक्यात तुम्हाला सांगतो, लिहा, दिस कन्सेप्ट ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी अँड रेझोनन्स इज यूज्ड इन रेडिओ ट्यूनर, इन रेडिओ ट्यूनर, फुल स्टॉप. पुढे, वाईल ट्युनिंग अ रेडिओ, वाईल ट्युनिंग अ रेडिओ, पाहिजे असेल तर असा डब्बा काढून टाकाय, वाईल ट्युनिंग अ रेडिओ, वेन वी टर्न द ट्युनर, वेन वी टर्न द ट्युनर, वी चेंज कपॅसिटन्स ऑफ द LCR सर्किट ऑफ ट्युनर, वी चेंज कपॅसिटन्स ऑफ द LCR सर्किट ऑफ द ट्युनर. ओके, सो बाय चेंजिंग सी, पुढे लिहिता येईल, बाय चेंजिंग सी वी आर चेंजिंग रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द सर्किट. लिहा पुढे, एफ नॉट खाली लिहिता येईल फक्त, एफ नॉट इक्वल टू 1/2π√LC असं लिहून लिहा, बाय चेंजिंग सी वी कॅन चेंज रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. ओके, खाली
Thus, whatever is the tuned frequency of the circuit, is set, the same frequency in air is absorbed by the radio antenna. Okay, which causes resonance with the LCR circuit. ठीक है, फाइन. तर ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत, क्वालिटी फॅक्टर वगैरे. हे आपल्याला सीईटीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट नाही आहे, पण समोर मी मगाशी तुमचं बोर्डाचं पुस्तक जस्ट बघत असताना आय थिंक तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात हे मेन्शन्ड आहे, क्वालिटी फॅक्टर. एनिवे, क्वालिटी फॅक्टर आपण थोडंसं चर्चा करू मग. बघा, क्वालिटी फॅक्टर बेसिकली हा एक्स्ट्रा पार्ट पोर्शन आहे, पण तुमच्या समोर बोर्डाच्या पुस्तकात हे दिलेलं आहे. आय वॉज सरप्राईज्ड. तर ठीक आहे, असं नको व्हायला की कुठल्या बोर्डाच्या पुस्तकात आणि ते आपण राहिलं आहे आपलं घ्यायचं, असं नको व्हायला. त्यामुळे लिहून घ्या पुढे. ह्याच्यामध्येच रेझोनन्सचा छोटा सब टॉपिक, क्वालिटी फॅक्टर लिहा. क्वालिटी फॅक्टर हा पुढचा शब्द आहे का, क्वालिटी फॅक्टर. काय बोलता येईल क्वालिटी फॅक्टर बद्दल? बघ, मला एक सांगा, हा जो ग्राफ काढलाय आय नॉट वर्सेस झेड, हा ग्राफ काय दाखवतो? दिस ग्राफ शोज व्हेरिएशन ऑफ पीक करंट इन द सर्किट विथ फ्रिक्वेन्सी. येस वर्मा, ओके. आता एक मला सांगा, हा ग्राफ एक, ओके, एक एलसीआर सर्किट आहे, त्याचा ग्राफ हा असा आहे. दुसरा एलसीआर सर्किट आहे, त्याचा ग्राफ असा आहे. त्याचा आय नॉट वर्सेस एफ ग्राफ असा आहे. ओके ओके, ह्याच्यात पण रेझोनन्स झाला. हा पण आय नॉट मॅक्स आहे याचा, कळतंय का? ओके, मला सांगा, हा पण एफ नॉट आहे. मला सांगा, दोन्ही ग्राफपैकी हे ह्या एका एलसीआर सर्किटचा असा ग्राफ येतो. हॅलो, एका एलसीआर सर्किटचा असा ग्राफ येतो, दुसऱ्या एलसीआर सर्किटचा असा ग्राफ येतो. मला सांगा, दोन्हीपैकी कुठलं एलसीआर सर्किट जास्त प्रेफरेबल आहे, चांगलं आहे, मला रेडिओ ट्युनरसाठी वापरायचं असेल. हा क्वालिटी फॅक्टर त्यासाठीच येतो, रेडिओ ट्युनरसाठीच येतो फॅक्टर. तर मला सांगा, रेडिओ ट्युनर म्हणून कुठला ग्राफ चांगला आहे? हा असा एलसीआर सर्किट वापरणं चांगलं आहे या ग्राफवालं, का या ग्राफवालं चांगलं आहे? बघा, लक्षात घ्या, मला जेव्हा रेडिओ ट्युनिंग करायचं आहे तेव्हा मला काय पाहिजे? मी जेव्हा एका फ्रिक्वेन्सीला सेट केलं, 100 Hz फ्रिक्वेन्सीला मी सेट केलं, तर मला फक्त 100 Hz यायला पाहिजे, कॅच केलं पाहिजे त्यांनी, बाकीचं कॅच करून चालणार नाही. समजा त्यांनी 100 Hz बरोबर 110 Hz पण केलं, 120 Hz पण केलं, आणि असं असे वेगळे चॅनल्स पण केले, तर ते तुम्हाला काहीतरी खिचडी ऐकू येईल कानामध्ये. कोणतर काय तर गाते, कोणतर क्रिकेटची मॅच चालू आहे, कोणतर शांत बसून काय तर लेक्चर देत आहे गंभीर, हा असं काहीतरी खिचडी तुम्ही ऐकलं असेल ना. तुम्ही असं कधी एक्सपिरियन्स केला असेल की तुम्हाला एकाच वेळेला दोन तीन तीन रेडिओमध्ये असं होतं बऱ्याचदा. जुना रेडिओमध्ये हमखास व्हायचं, आता होत नाही, कारण आताचे मेगा हर्ट्समध्ये आल्यात फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्याच्या ब्रँडविड्थ फार मोठ्या मोठ्या असतात, त्यामुळे आता असं मिक्सचर होत नाही. पण अगोदर जेव्हा एएम असायचा, एएम अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड असा एएम वगैरे असायचं, तेव्हा असं व्हायचं बऱ्याचदा. एकदा हा सिग्नल यायचा, मग कधी कधी सिलोनचा सिग्नल, श्रीलंकाचा सिग्नल यायचा वगैरे. मी ऐकलेलं तसं, तुम्ही पण ऐकलेलं असेल. ओके, तर व्हॉट इज अ व्हेरी गुड रिसिव्हर? रिसिव्हर सर्किट जे असतं, हे सगळं रिसिव्हर सर्किटमध्ये एलसीआर वापरतो आपण. तर रिसिव्हर सर्किट कुठलं चांगलं आहे? हे चांगलं आहे का हे चांगलं आहे? तर हे चांगलं आहे. का हे चांगलं आहे? लक्षात घ्या, करंट, ॲक्च्युअल करंट किती फ्लो होत असतो? मला सांगा, ॲक्च्युअल करंट किती फ्लो होत असतो सर्किटमध्ये? आय नॉटच फ्लो होतो असतो का? नाही, आय नॉट तरी पीक व्हॅल्यू असते ना, ही पीक व्हॅल्यू आहे. पण करंट फ्लो किती होत असतो एका सर्किटमध्ये? ॲव्हरेज म्हणजे जो काही करंट फ्लो होत असतो तो किती होत असतो? बरं, आपण आय आर एम एस म्हणतो ना, आय आर एम एस. आणि आय आर एम एस ची व्हॅल्यू किती असते? आय नॉट बाय रूट टू. अच्छा, म्हणजे मी जेव्हा, लक्षात घ्या,
मी जेव्हा आय नॉट मॅक्स या इन्स्टंटला जेव्हा रेझोनन्स झाला तेव्हा आय नॉट मॅक्स करंट मी अलाव केला सर्किटमधनं फ्लो करायला. आय नॉट मॅक्स पीक करंट अलाव केला म्हणजे आरएमएस किती गेला, आरएमएस किती गेला, आरएमएस तरी असतो आय नॉट मॅक्स बाय रूट टू ना. अरे कळतंय, अरे कळतंय. म्हणजे काय, आता हे समजा एफ वन आणि हे एफ टू, म्हणजे मला सांगा अशा किती व्हॅल्यूज, फ्रिक्वेन्सीच्या किती व्हॅल्यूजना तोच आरएमएस करंट येईल. हा आय आरएमएस आहे ना, हा काय आहे, आय आरएमएस मॅक्स म्हणून तुम्हाला पाहिजे असेल तर. म्हणजे या आय नॉटच्या करस्पॉन्डिंग आय आरएमएस, हे अरे झेपते का तुम्हाला. अच्छा, म्हणजे मी जेव्हा एखाद्या रिसिव्हरचा असा, एखाद्या रिसिव्हरची अशी फ्रिक्वेन्सी आहे या इन्स्टंटला, त्या गिवन व्हॅल्यू ऑफ एल आणि गिवन व्हॅल्यू ऑफ सीला एका रिसिव्हरचा असा कॅरेक्टरिस्टिक आहे, याचा अर्थ त्यांनी या फ्रिक्वेन्सीला, या एफ नॉट फ्रिक्वेन्सीला तो अलाव करतोय. पण मला एक सांगा, एफ नॉट फ्रिक्वेन्सीला अलाव करतोय याचा अर्थ काय, त्यातनं करंट किती फ्लो होतोय? करंट तरी आर एम एस करंट फ्लो होतोय, म्हणजे एफ वन, सॉरी ओके, एफ वन ते एफ टू ही या रेंजमधली फ्रिक्वेन्सी लक्षात घ्या. जर ही जी रेंज आहे या रेंजला काय म्हणतात, अशा दोन व्हॅल्यूज ऑफ फ्रिक्वेन्सी अबाउट द रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी ला जी करंटची व्हॅल्यू असते, ओके, तिथे आर एम एस असते ना, ती व्हॅल्यू पीकची आर एम एस असते, पीक मॅक्सिममची आर एम एस, ओके. तर या रेंजला म्हणतात बँडविड्थ. तुम्ही बँडविड्थ शब्द ऐकला असेल बऱ्याचदा, आपल्याला इंटरनेटमध्ये पण आपली जी बँडविड्थ जास्त आहे, बँडविड्थ कमी आहे, किंवा बँडविड्थ सगळ्याची असते, बँडविड्थ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची बँडविड्थ असते. बँडविड्थ आपण बँडविड्थवर जास्त चर्चा करणार आहे जेव्हा वी विल स्टडी कम्युनिकेशन स्किल्स लास्ट चॅप्टर. आता ह्याच्यामध्ये एवढंच आपण तुम्हाला थोडक्यात सांगतोय मी, हे एक्स्ट्रा आहे पण समहाऊ आय केम अक्रॉस सम लिटिल थिअरी, तर बघू थोडं थिअरी समजून घ्या. बघा, तर ह्याला काय म्हणतात, या रेंजला काय म्हणतात, बँडविड्थ. अच्छा, म्हणजे एका चॅनलची, समजा हे कुठलं चॅनल आहे, समजा हे आहे रेडिओ मिरची, या चॅनलची बँडविड्थ जी आहे या बँडविड्थच्या आजूबाजूला दुसरं चॅनल येऊ नये. अरे तुम्हाला कळत आहे ह्याचा अर्थ काय, समजा याच्या याच्या बँडविड्थ या फ्रिक्वेन्सीच्या रेंजच्या मध्ये समजा अजून एक चॅनल आलं, अजून एक चॅनल आलं, आता काय होणार, हे रिसिव्हर सर्किट गणणार, रिसिव्हर सर्किट काय करणार, याला पण अलाव करणार आणि त्याच्या पण थोडा सिग्नल अलाव करणार, म्हणजे याचा सिग्नल मेन सिग्नल ऐकू येईल तुम्हाला, पण त्याचा काहीतरी नॉईस ऐकू येईल, त्या दुसऱ्या चॅनलचा नॉईस ऐकू येईल. अच्छा, म्हणून तुम्हाला जर कुठलं एखादं स्वतःचं तुमचं चॅनल उघडायचं आहे, समजा तुम्हाला तुमचं रेडिओ चॅनल, पॉडकास्ट चॅनल असं, रेडिओ चॅनल उघडायचं आहे बेसिकली, पॉडकास्ट वेगळी गोष्ट असते, तुम्हाला तुमचं रेडिओ चॅनल उघडायचं आहे, तर मी असं डायरेक्टली माझ्या मनाने कुठले चॅनल काढू शकत नाही, मला ते जो काही टेलिकॉम अथॉरिटी आहे त्याची परमिशन घ्यावी लागते, ते मला एक फ्रिक्वेन्सी अलॉट करतात. हां, आता 93.4 हे काय, त्यांना स्वतःला काय रात्री स्वप्न पडलं आणि सांगितलं कोणीतरी 93.4 लकी नंबर आहे, तुम्ही 93.4 मेगाहर्ट्झ घ्या, तसं नाही, ती फ्रिक्वेन्सी त्यांची अलॉटेड फ्रिक्वेन्सी आहे, जो जी कुठली ह्याची कंट्रोलिंग अथॉरिटी आहे ती, त्यांनी त्याला ती ही फ्रिक्वेन्सी अलॉट केलेली आहे. कळतंय का तुम्हाला, आणि ती अलॉट केलेली फ्रिक्वेन्सी अशा प्रकारे अलॉट केलेली असती की ती अलॉटेड फ्रिक्वेन्सी दुसऱ्या चॅनलच्या बँडविड्थमध्ये ती इंटरफिअर होणार नाही. कळतंय का? अच्छा, तर व्हॉट इज देन क्वालिटी फॅक्टर? ओके, तुम्हाला बेसिकली हे कळलं, क्वालिटी फॅक्टर काय? बरं, मी असं करतो तुम्ही थोडं लिहूनच घ्या, लिहा. फॉर अ गुड रिसिव्हर, फॉर अ गुड रिसिव्हर इट इज एक्सपेक्टेड दॅट आय नॉट वर्सेस एफ कर्व इज शार्प, इज शार्प. बघा, शार्प कर्व इज एक्सपेक्टेड. ओके, आय एम रिली सॉरी, हे काय चालू आहे बघायला लागेल, फार खडखड चालू आहे. फाईन, लिसन, हां मी तुम्हाला काय सांगत होतो, ओके, याची बँडविड्थ, ओके, द कर्व हॅज टू बी शार्प. अच्छा, म्हणजे कर्व असा असायला पाहिजे, हा कर्व फार एक्सपेक्टेड नाही आहे, का होईल सांगा मला, हा कर्व वाय दिस इज नॉट अ व्हेरी गुड कर्व, कारण आता ह्याचा आय नॉट मॅक्स जर असा असेल तर मला सांगा
आय आर एम एस किती असेल म्हणजे आर एम एस आय आर एम एस मॅक्स किती असेल हा तर या आय नॉट मॅक्स बाय रूट टू ना म्हणजे तो इथं असेल अच्छा आता मला सांगा ह्याची बँडविड्थ अशी आली अरे करता ह्याची रेंज जी फ्रिक्वेन्सीची रेंज आहे ती अशी आली आता मला सांगा हे चांगलं आहे का हे चांगलं आहे बघा फॉर अ व्हेरी गुड चॅनल दिस इज अ बेटर कंडिशन म्हणजे ह्याच्यामध्ये बाकीच्या चॅनलचा काही इंटरफेरन्स व्हायचा काही चान्सच नाही आहे पण हे तरी फार पसरलेलं आहे म्हणजे बाकीच्या चॅनलची फ्रिक्वेन्सी ह्याच्यामध्ये इंटरफेअर होऊ शकते तुम्हाला कळत आहे ओके तर दिस इज ह्याला जर क्वांटाईज करायचं असेल तर क्वालिटी फॅक्टर हा शब्द म्हणून आणलेला आहे तर तुम्ही जे लिहून घेतलेलं आहे जे आहे ते पुढे लिहा बघा काय म्हणलंय फॉर अ रिसिव्हर फॉर अ गुड रिसिव्हर द आय नॉट वर्सेस एफ कर्व शुड बी शार्प ओके टू अवॉइड अट्रॅक्टिंग मल्टिपल सिग्नल्स ॲट अ टाइम टू अवॉइड अट्रॅक्टिंग मल्टिपल सिग्नल्स ॲट अ टाइम कळत आहे फाईन तर तुम्ही या दोन डायग्राम्स काढा तुम्ही या दोन डायग्राम्स काढा ओके आणि लिहा दिस इज गुड क्वालिटी रिसिव्हर दिस इज फॉर गुड क्वालिटी रिसिव्हर दिस इज बॅड क्वालिटी रिसिव्हर ओके हा ओके खाली करंट इन एलसीआर सर्किट करंट इन एलसीआर सर्किट विल बी आय नॉट मॅक्स बाय रूट टू ओके आय नॉट बाय मॅक्स बाय रूट टू देर आर टू व्हॅल्यूज ऑफ फ्रिक्वेन्सीज से एफ वन अँड एफ टू ॲट विच आय आर एम एस विल बी द सेम आय आर एम एस विल बी तेच आय नॉट मॅक्स बाय रूट टू ओके दस खाली लिहा द रेंज फ्रॉम फ्रिक्वेन्सीज एफ वन टू एफ टू इज कॉल्ड बँडविड्थ द रेंज फ्रॉम फ्रिक्वेन्सी एफ वन टू एफ टू इज कॉल्ड एज बँडविड्थ अच्छा खाली टू क्वांटिसाइज द क्वालिटी ऑफ रिसिव्हर अ टर्म इज यूज कॉल्ड क्वालिटी फॅक्टर टू क्वांटिसाइज नाही तर टू क्वांटाइज सॉरी क्वांटाइज क्यू यू ए एन टी आय झेड टू क्वांटाइज दिस प्रॉपर्टी वॉट एव्हर इज कॉल्ड वॉट क्वालिटी फॅक्टर ओके ब्रॅकेटमध्ये लिहा कॅप्शन क्यू क्वालिटी फॅक्टरला प्रेमाने काय म्हणतो आपण क्यू ओके म्हणजे क्वालिटी फॅक्टर ज्याला चांगला क्वालिटी फॅक्टर म्हणजे एका चांगल्या रिसिव्हरचा क्वालिटी फॅक्टर चांगला असायला पाहिजे ना ओके हा काय आहे रेझोनेटिंग हा फॉर्म्युला लिहून घ्या रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी अपॉन बँडविड्थ हां काय लिहितो मी रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी अपॉन बँडविड्थ अच्छा आता हे सॉल्व भरपूर करायला लागतं आफ्टर सॉल्विंग दिस कम्स आउट टू बी एक्सेल अपॉन आर हे सॉल्व काय करायचं आपल्याला काही याचं फार कॉग्निझन्स नाही आहे आपल्याला काहीचं घेणं देणं फार नाही आहे डायरेक्टली लिहा एक्सेल आफ्टर सॉल्विंग वी गेट इट एक्सेल बाय आर हां तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी अपॉन बँडविड्थ ऑर इक्वल टू एक्सेल बाय आर हे आपल्याला माहिती पाहिजे तुम्हाला कळतंय फाईन तर हे लिहून घ्या आणि खाली लिहा लार्जर द क्वालिटी फॅक्टर बेटर इज द क्वालिटी ऑफ द रिसिव्हर लार्जर द क्वालिटी फॅक्टर बेटर इज द क्वालिटी ऑफ रिसिव्हर ओके फाईन देअर वी एंड विथ दिस रेझोनन्स पुढे बघूया